बुलेटिनची सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीनं. शेतकऱ्यांना मंजूर झालेला पीक विमा अद्याप न मिळाल्यानं भाजप आमदार संजय कुटे यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे. संजय कुटे मंत्रालयामध्ये उपोषणाला बसलेत. मागच्या वेळी ज्या पद्धतीनं संवेदनशीलता उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये दाखवली होती, ही संवेदनशीलता आता दाखवावी असं मत संजय कुटे यांनी व्यक्त केलं. आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांचा फुटबॉल करणं थांबवा असं सुद्धा संजय कुटे म्हणालेले आहेत. दरम्यान संजय कुटे यांच्यासोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून एकूणच पीक विम्याचा मुद्दा हाती घेऊन आता भाजप आमदार संजय कुटे जे आहेत ते या ठिकाणी मंत्रालयामध्ये उपोषणाला बसलेले बघायला मिळतात. आपण बघतोय की संजय कुटे हे गेल्या अनेक वेळेपासून जे आहेत ते या ठिकाणी मंत्रालयामध्ये उपोषणाला बसलेले आहेत. आपण त्यांच्याचकडून अधिक माहिती घेणार आहोत. सर, आज तुम्ही या ठिकाणी मंत्रालयामध्ये अगदी खाली बसून उपोषण करत आहात, कारण काय? कारण हेच आहे की मी सात आमच्या विधानसभा मतदारसंघातील 65 कोटी पीक विमा जो आहे तो 7 महिन्यापासून मंजूर झालेला आहे. पहिले त्यांनी 2-4 महिने डिस्प्यूटमध्ये टाकला, नंतर मान्य केला. तेव्हापासून आमचा मंजूर असलेला पीक विमा आजच्या क्षणापर्यंत तालुक्यापासून, जिल्ह्यापासून, मंत्रालयापासून, कमिशनरपासून, कृषी मंत्री, सेक्रेटरी सगळ्यांसोबत असंख्य मीटिंग झाल्या, असंख्य आंदोलनं झाली. पीक विमा कंपनीवरही आंदोलन झाले, मीटिंग झाल्या, सगळं झालं. त्यानंतर पीक विमा म्हणते की आमच्या शासनाने राज्याचा हिस्सा दिला नाही प्रीमियम, म्हणून आम्ही रिलीज करत नाही, ते दिला की आम्ही देऊ. शासन म्हणते तुम्ही त्या कंपनीशी जाऊन भांडा. आमचा काय संबंध फुटबॉलसारखं इकडे तिकडे फिरवत आहेत? आमचा शेतकऱ्यांचा हक्काचा मंजूर झालेला पीक विमा आहे. बरं, तो मतदारसंघातला 65 कोटी हा आहेच, हा द्यावाच, त्यांनी द्यावाच लागणार आहे, तो विषयच नाही. पण तू कुठपर्यंत शेतकऱ्यांना वेठीच धरणार आहे? आता शेतकरी तर काही इथं येऊन भांडणार नाही, त्यांचं लोकप्रतिनिधी म्हणून मला एकट्यालाच भांडावं लागणार आहे. आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रातला सुद्धा 200 कोटी रुपये शेतकऱ्यांचा पीक विमा, 200 कोटी मंजूर असलेला, 7 कंपनी आहेत महाराष्ट्रामध्ये काम करणाऱ्या, 7 कंपनीने 200 कोटी रुपये शासनाचा शेतकऱ्यांचा तो सुद्धा दिला नाही, तरी शासन काही तयार करायला नाही. शासन म्हणते त्यांना 3000-4000 कोटी नफा झाला. झाला तर तुम्ही वसूल करा, आमचा काय संबंध? जो मंजूर आहे तो द्या आणि तुम्ही भांडत बसा कंपनीशी. तो 4000 कोटी तुम्ही जमा करा, तुमची नवीन कंपनी काढा, तुम्ही शासकीय कंपनी काढा, तुम्ही ह्या पीक विमा पद्धत बंद करा, दुसरी पीक विमा. आमचं ते काही संबंध नाही.